नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सुरूर जिल्हा सातारा येथील एका पारधी कुटुंबावर येथील काही गाव गुंडांनी घेतलेले पैसे बुडवण्यासाठी पारधी समाजाच्या एका गरीब कुटुंबावर हल्ला करून राहत्या घराची मोठ्या प्रमाणावर नुकसान करून जाळपोळ केली आहे याबाबत दलित पॅथरचे नेते विश्वास मोरे आक्रमक झाले आहेत त्यांनी येत्या पंधरा तारखेपर्यंत जर न्याय मिळाला नाही तर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयास बाहेर आमरण उपोषण करण्याचा थेट दिला आहे सातारा जिल्ह्यातील येथील एका व्यक्तीला त्याच्या गरजेपोटी एक लाख दहा हजार रुपये दिले होते व असा स्टॅम्पही करण्यात आला होता परंतु या पारधी कुटुंबातील व्यक्तीचे पैसे बुडवण्याच्या हेतूने त्याच्या राहत्या घराची मोठ्या प्रमाणात नासधूस करून घर जाळण्यात आली आहे व याच पारधी कुटुंबातील व्यक्तीवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत हे गुन्हे मागे घेतले नाहीत तर मी येत्या पंधरा मार्च पासून जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे आमरण उपोषण करणार आहे लवकरात लवकर न्याय मिळावा असे मत दलित पॅथरचे नेते विश्वास मोरे यांनी मांडले आहे जगेम मी विश्वास मोरे दलित पॅंथरचा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष दिनांक आठ तीन दोन हजार एकवीस रोजी माझ्या पारधी कुटुंबावर फार मोठा अन्याय झाला आहे काही गावगुंड जाणून बुजून पारधी समाजाला सतत त्रास देत आले सुरूर येथील वाई तालुक्यातील सुरूर येथील जक्कल रांग्या काळे ह्याच्यावर फार मोठा गुन्हा दाखल झालाय कारण ह्यांनी चुलट एका व्यक्तीला त्याच्या गरजेपोटी एक लाख रुपये दिले होते आणि तेच उसने पैसे दिलेले मोहिते म्हणून कोणतरी आहे तिथं दिलीप दादाराम मोहिते म्हणून विकास दादाराम मोहिते ह्याला एक लाख रुपये उसने दिले आणि हा जक्कल रंग्याकाळे त्याला दिलेली रक्कम मागण्यास गेला तर त्याच पारधी समाजाचा आहे म्हणून आणि तो दलित आहे म्हणून आणि मागासलेला आहे ह्यामुळं त्याच्यावरच खोटा गुन्हा दाखल केला कारण हे ये, ह्याने रक्कम मागतोय ये, मग मा ह्याला चाडकवायचं चा, ह्याचे पैसे बुडवायचे म्हणजे जक्कल रांग्या काळेनी जो कोण विकास दादाराम होते ह्याला त्याच्या गरजेपोटी जी रक्कम दिली ही काय जकलेची चुक आहे का त्या जक्कल रांग्या काळेची म्हणजे त्याने एकतर मदत केली त्या कुटुंबावर माणूस की म्हणून मदत केली ती माणूस की म्हणून मदत केलेली त्याचे उपकार या दादाराम मोहिते विकास दादाराम मोहित्याने ह्या पद्धतीने फेडले का ही कुठली माणूस की ह्याची चुकी आहे का जक्कल रांग्या काळेची की बाबा ह्याने त्याच्या घरगुती गरजेला मदत केली त्याने उसने पैसे मागितले लो त्याला मागाय नाही गेला की मला हप्ता दे किंवा काय आणि हा शंभर रुपयेचा बॉन्ड आहे ह्याच्यावर दादाराम हे विकास दादाराम मोहिते ह्याची सही आहे आणि वॉन्ट हा वाई तालुक्यात तहसील कार्यालयात झालेला आहे त्याच्यामुळे ह्याच्यावर सगळ्यांचे मग हीच रक्कम मागाय गेला आहे ना मग ह्याच्यात जक्कलची काय चुकी आहे तर भुईंज पोलीस स्टेशनला ह्या मोहिते कुटुंबांनी आणि गाव गावगुंडांनी भुईंज पोलीस स्टेशनला जक्कल रांग्या काळेवर खोटा गुन्हा दाखल केला आहे आणि जक्कल रांग्या काळेचं घराची नासधूस केली घरातील संसार उपयोगी वस्तूंची नासधूस केली अन्नधान्यांची नासधूस केली आज त्या जक्कल रांग्या काळेची जी झालेली नासधूस आहे किंवा नुकसान आहे त्याला ती भरून भेटली पाहिजे आणि मी दलित प्यांतर सरकारला एकच विनंती करतो की दलित प्यांतरने सतत कार्यकर्ता उभा केलेला आहे हा माझा कार्यकर्ता त्याचा भाऊ मागच्या माझ्याकडं आला त्यांनी शंभर रुपयाचा बॉन्ड होता तो घेऊन आला झालेला अन्याय त्यांनी मांडला काल आम्ही एस पी कलेक्टर ह्यांना लेखी निवेदन दिलं दिनांक पंधरा रोजी कलेक्टर ऑफिससमोर उपोषणास सर्व पारधी बसणार आहेत आणि त्याच सुरू इथलं जे पड हे आहेत जाळपोळ किती तिथं काय जो अन्याय झाला त्याचाच पडसाद कोरेगाव तालुक्यात जरेवाडी व रहमतपूरला घडला तिथं दोन घरं पेटवण्यात आली म्हणजे पारधी समाज माणूस नाही का ती माणसं नाहीत का आणि जे गावगुंड आहे ना पारधी समाजावर नाग जो अन्याय करतात आहे त्यांच्यावर ॲक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा असं मी दलित प्याथरचा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून सरकारला विनंती करतोय अन्यथा मी पॅनर स्टाईलनी सतत रस्त्यावर उतरत आलो आहे आतापर्यंत ह्या पारधी समाजाच्या मागं माझा दलित प्यांतरचा प्रत्येक कार्यकर्ता आणि संपूर्ण दलित या पारधी समाजाला न्याय देण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे आहेत जय भीम जय महाराष्ट्र नमस्कार मी पूजा काय मी दलित पंतथराची उपाध्यक्ष आहे माझं एवढं म्हणणं आहे माझ्या पारधी समाजावर लय अन्याय होतो या त्याच्यासाठी मला हे न्याय कुठंतरी आमच्यावरचा थांबला पाहिजे म्हणून त्यांनी सुरुचा झालेला जे हाय अन्याय झाला आहे त्या लोकांवर जकर काय ह्यांच्यावर लय अन्याय झालेला आहे त्याच्यासाठी माझं एवढंच म्हणणं आहे खरं खोटं काय आहे ती बघावं तुम्ही सरकारांनी चांगली त्याची ही करावी नंतर कारवाई करावी जे